प्रार्थनेचं महत्त्व हा टॉपिक आहे. नवीन जनरेशनच्या दृष्टीने हे प्रार्थना आणि हे सगळे प्रकार जे आहेत, पूजा काय, प्रार्थना काय, ही मुलींची नावंसुद्धा आजकाल राहिली नाही आहेत. खरं सांगायचं शांती, विश्वास, श्रद्धा है ना, पूजा, अर्चना, हे मुलींची नावंसुद्धा राहिली नाहीत आजकाल, किंवा मुलांची. इतका जमाना वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहेत, मॉडर्न जनरेशन कन्सिडर केली, त्या मनाने मग समोर दिसणारे लोक जे आहेत हे मला असं वाटतं की बा ते याच्याशी निगडीत आहेत. एज ग्रुप आणि ओव्हरऑल हे कन्सिडर केलं होतं की ज्या उत्साहात तुम्ही बसलेले आहात किंवा मी आलेलो आहे, सो यू आर कन्सर्न डिरेक्टली अँड इनडायरेक्टली विथ ऑल दिस थिंग्स. मॉडर्न जमाने की तरफ जाते हुए एक प्रॉब्लेम हा येतो की लोक नवीन शिक्षण घेत आहेत. नवीन शिक्षण म्हणजे काय, दॅट्स अ बिग क्वेश्चन मार्क इन माय माइंड. अक्वायरिंग आफ्टर काय 7 degrees आहे, अल्टिमेटली अंडरस्टूड की इसमें से कुछ भी मिला नाही. म्हणजे 7 degrees झाल्यानंतर मला कळलं की यातल्या एका डिग्रीत खरं म्हणजे अर्थ नव्हता. पण हे कळणंही महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. पण मॉडर्न एज्युकेशन सोकाळ चाललं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी ज्या त्या फालतू आहेत. नवीन जनरेशनच्या दृष्टीने हे सगळं फालतू असतं. पूजा अर्चना तर बिलकुल फालतू आहे, घरचं कर्मकांड जे आहेत, रोजच्या आरत्या नाही जे आहे ते फालतू आहे, असे उत्सव जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही, प्रार्थनेने काही होतं वगैरे याचा काही संबंधच नाही. जे जे चाललं आहे ते सगळं सो कॉल्ड मॉडर्न याच्याकडे फार वेगाने धावत चाललं आहे. आणि जे भक्तीवाले लोक आहेत, जे श्रद्धावाले लोक आहेत, त्यांच्या बाबतीत दुसरा मुद्दा आहे की ते मॉडर्न याच्यातली कोणतीच गोष्ट कदाचित अडॅप्टच नाही करणार आहेत. आणि याच्यातून एक टिपिकल संघर्ष मला असं वाटतं की बा म्हणजे संघर्ष नाही येतो, पण टिपिकल दोन बाजू उभ्या राहतात असं मला वाटतं. एक श्रद्धाहीन बुद्धी असणारे लोक, दे आर इंटेलिजंट, व्हेरी इंटेलिजंट, दे वे बी हायली नॉलेजफुल, दे हॅव गॉट सो मेनी डिग्रीज अँड ह्यूज क्वालिफिकेशन्स. बुद्धी चांगली आहे, श्रद्धा जी आहे ती नाही आहे, श्रद्धाहीन बुद्धी. दुसरा जो हाफ पार्ट आहे, म्हणजे मी इथले हाफ पार्ट म्हणत नाही आहे, ओव्हरऑल पॉप्युलेशनचे हाफ पार्ट, दुसरा जो हाफ पार्ट आहे तो मला असं वाटतं की बा तर्कशून्य भक्ती आहे. भक्ती खूप आहे, कंसात नको त्या माणसावर आहे. म्हणूनच खरं म्हणजे धर्म कोणताही वाईट नसतो. तुम्ही राम म्हणायचं की राम म्हणायचं तर राम म्हणा, रहीम म्हणायचं तर रहीम म्हणा. परिस्थिती अशी आहे ना की राम आणि रहीम एकदम म्हणू नका, कारण 10 पैकी 9 बाद आहेत स्टोऱ्या. सोकाळ सगळे आश्रम, सोकाळ सगळे बाबा, सोकाळ सगळे आध्यात्मिक पुरुष, सोकाळ सगळे आध्यात्मिक गुरु, या धारणा ज्या आहेत या इतक्या चित्रविचित्र झालेल्या आहेत. आणि या चित्रविचित्र होण्याच्या मागे ते हरामखोर होते, थोडासा शुद्ध शब्द वापरतोय, ते हरामखोर होते याच्यापेक्षा जास्त त्यांना मानणारे लोक तर्कहीन होते, हा मला असं वाटतं की जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. सो भक्ती जहाँ है वहाँ तर्क नहीं है, लॉजिक नहीं है, और बुद्धि जहाँ है वहाँ श्रद्धा नहीं है. एंड दैट इज पुटिंग समवेयर इन द लॉसेस टू बोथ ऑफ दीज पार्टीज. आता प्रार्थना शब्द ही मुळात असा आहे की प्रार्थनेची सुरुवात खरं म्हणजे नमस्कारापासून होते. आणि नमस्काराचे किती पॅटर्न बदलत चालले आहेत पा, भारतीय संस्कृतीचा नमस्कार वगैरे काय, आता माझ्यापेक्षा वयानी आणि अनुभवानी पण किंवा सर्वार्थाने श्रेष्ठ असणारे बरेच लोक इथे आहेत, तर त्यांना काही सांगणे किंवा म्हणजे त्यांनी मला मी लहान समजून माझं ऐकून घ्यावं, नंतर मला सूचना करावा. जे माझ्या बरोबरीचे आहेत त्यांनी डेफिनेटली ऐकावं, आणि जे लहान आहेत त्यांनी तर 100% ऐकायला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराची पद्धत आहे वगैरे, तर ते ठीक आहे. आजकाल नमस्काराचा विषयच नाही उरलेला, आजकाल व्हॉट्सॲपवर नमस्कार पकडमध्ये असतो. हां, एक तिकडून फक्त पिकअप करायचं, इकडे कट कॉपी पेस्ट केलं की फळाफळ नमस्कार करतात लोक. एका मेसेजमध्ये 5-5 10-10 करतात. इंटेन्शन काय असतं किंवा खूपच नमस्कार बा म्हणजे आदर वाढला का मला माहीत नाही, पण आता नमस्काराची पद्धत आहे. हाताला जोडले बा, ते अंगठे जे आहेत ते हृदयाला जोडले वगैरे, असा नमस्कार क्वचितच आयडेंटिफाय होतो किंवा पाहायला मिळतो. आणि मग हे हृदयापासून करतोय म्हणून असं जुनी आपली संस्कृती होती, किंवा हृदयापासून करतोय म्हणून बा छातीला किंवा हृदयाला मी माझे अंगठे चिकटवलेले आहेत आणि असा मी नमस्कार करतोय, मग ते हात असे दूरदूर जायला लागतात. नमस्कार करतो आपण कारण फॉर्मॅलिटी नाही, कोणी कोणाची ओळख करून नमस्कार तर करणार, ते हात असे दूरदूर जायला लागतात. मग असे काही केलं म्हणजे दूरदूरही जातात, काही केलं म्हणजे वरवरही जातात, बरं का पाहिलेत ना. आणि हात असे वरती केले ना की अशी चेहऱ्यावर अशी एक मगरूर छटा येते. आपा माझ्या चेहऱ्यावर तर दिसते तुम्हाला मला माहीत नाही, किंवा करून आला नमस्कार, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं आहे. कारण हा पॉलिटिकल नमस्कार आहे, हा कोणत्या तरी उघड्या जीपमध्ये सोकाळ रथावर
काय जे निवडणुकीचे असतील किंवा निवडणुकीच्या विजयाचे असतील किंवा काही केल्याचे असतील किंवा काही न केल्याचेही असतात. तर हा जो आहे हाही एक नमस्कार आहे, हे इतके नमस्कार आहे. मॉडर्न जनरेशन जे आहे त्यांना कमरेत वाकायचा त्रास आहे का मला माहीत नाही, पण वाकायचा त्रास आहे ना की त्याच्यामुळे पिक्चरमध्ये जसं बॉलिवूड नमस्कार म्हणतो मी त्याला किंवा असं खाली असं उगीच जसं वाकल्यासारखं करतात, असं उगीच वाकल्यासारखं करायचं आणि समोरच्याचा गुडघ्याची वाटी शाबूत आहे की नाही एवढं पाहायचं, एका सेकंदानंतर लगेच हात वरती करून घ्यायचा. काय प्रकार काय हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी असा नमस्कार करण्याची इच्छा होते मला किंवा कोपरापासून नमस्कार बाबा. तो ये ह्या से स्टोरी चालू आहे. मग आता हा नमस्कार असा झाला, मग दुसरा शब्द येईल विनंती, मग तिसरा शब्द येईल प्रार्थना. व्याकरणिक दृष्ट्या विचार केला तर प्रार्थना आणि विनंती हे शब्द वेगळे आहेत मला असं वाटतं. आपण विनंती कोणाला करू शकतो कंसात, आपण कोणालाही विनंती करू शकतो कंसातल्या कंसात, आपण कधीही कोणाला खरी विनंती करत नाही. विनंती ऑफिशियल लेवलला होऊ शकते, विनंती घरी होऊ शकते. आता इथे जो कोणी लेट आला तो एखाद्याला जरा सरकून घ्यावा जरा म्हणून विनंती करू शकतो. तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या बॉसला तुमच्या कलीगला विनंती करू शकता. तुमचे घरचे जे लोक आहेत म्हणजे मेंबर्स ऑफ युअर काय डोमेस्टिक फ्रेंड त्यांना विनंती करू शकता. विनंती कोणालाही केली जाऊ शकते मला नाही वाटत प्रार्थना कोणालाही केली जाते. दुसरी बात, विनंतीमध्ये व्यावहारिक प्रकार जास्त आहे. आपण कोणाला विनंती करू तर आपल्याला काहीतरी पाहिजे त्याच्याकडून म्हणून करतो. प्रार्थनेमध्ये व्यावहारिकता नाही आहे, प्रार्थनेमध्ये आध्यात्मिकता असेल. यू वॉन्ट टू गेन समथिंग ऑन द स्पिरिच्युअलिटी पार्ट, दॅट्स वाय दॅट वर्ड विल बी देअर. प्रार्थना आणि विनंती ही व्यावहारिक दृष्टिकोनातून केलेली असते. तिसरा मुद्दा, विनंतीला स्थळ काळ व्यक्ती मला असं वाटतं की याचं बंधन असतं. कोणाला कुठे कोणती विनंती केली याच्यावर डिपेंड करतं की ती विनंती मान्य होईल की विनंती अवेरला जाईल. कारण आपण कोणाला कोणती विनंती कुठेही करू तर तो हो म्हणेल असं मला वाटत नाही. आणि प्रार्थनेला मला असं वाटतं की स्थळ वेळ काय यांची बंधनच नाही. तुम्ही आत्ता इथे बसलेले आहेत, सो कॉल्ड मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय हे करत असतानाही तुम्हाला तुमच्या गुरूंना किंवा ईश्वराला, कारण पुन्हा पुढचा मुद्दा की विनंती कोणालाही केली जाऊ शकते, प्रार्थना दोनच लोकांची होऊ शकते. आई वडील आपल्याला कितीही पूज्य कितीही श्रेष्ठ असतील तुम्हालाही मलाही नो डाऊट सगळ्यांना असायलाही पाहिजे, पण त्यांना आपण प्रार्थना नाही करत त्यांना आपण विनंतीच करतो. प्रार्थना ही दोनच लोकांची होऊ शकते, एक तर ईश्वर राहायचं दुसरा नॅचरली गुरु. त्याच्यात माझ्यासारख्याच्या दृष्टीने बिकॉज आय एम लिटल मोर रॅशनल दॅन दॅट ऑफ स्पिरिच्युअल तो शायद एकही बचेगा. कारण ईश्वर हा दॅट इज एंटिटी अँड ऑल दॅट ओमनीपोटंट अँड ओमनिशियंट. ईश्वर सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. कंसात पाहिला तर नाही अजून, म्हणजे त्याला प्रार्थना करण्याचा विषय जो आहे तो नाही. म्हणजे प्रार्थना करण्याकरता एकच माणूस शेवटी शिल्लक उरला नॅचरली गुरु. गुरु प्रत्येकाला असतील की नाही याची गॅरंटी नाही, म्हणजे तोही जर नसेल तर मग प्रार्थनेचा विषयच संपला. कारण ईश्वर आपण पाहिला नाही, गुरु आपल्याला नाही आहे. जर असं असेल तर प्रार्थना करायची कोणाला, बॉसला तर काही प्रार्थना करणार नाही कोणी. तो दिस इज बेसिक डिफरन्स आय थिंक की विनंती आणि प्रार्थना याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे. विनंती करायला तुम्हाला काही काही आयुध लागतात, काही काही गोष्टी साहेबाला रिक्वेस्ट करावं लागते. वास साहेबांना विनंती करावं लागते, साहेबांना विनंती करायला काय काय घेऊन लागलं बरोबर गॅरंटी नाही. अरे कोणत्या कार्यालयाचा कोणता साहेब बोलू लागलो आपण याच्यावर डिपेंड करतो ना. साहेब कोणत्या विनंत्या फुकटमध्ये थोडी ना ॲक्सेप्ट करू राहिले. त्याच्यामुळे साहेबांना कोणती विनंती करायची, तर महानगरपालिके साहेब आहे का की कोणते काय PWD आहे का इंजिनिअरिंग काय जे वॉट एवर एन नंबर ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सारखे तो कुछ ना कुछ लेके जाणार आपण का साथ में. प्रार्थनेला मला असं वाटतं आयुध लागत नाहीत, प्रार्थनेला काहीच लागत नाही. उलट म्हणू, प्रार्थनेला जे जे लागतं ते आपल्याबरोबर ऑलरेडी असतं. आणि पुन्हा पुढचं वाक्य की ते आपल्याबरोबर असतं पण त्याचा वापर आपण करतो की नाही ही मूलभूत शंका मला स्वतःला. प्रार्थना करायला काय लागेल, नंबर एक तुमचं शरीर, नंबर दोन नॅचरली तुमची इच्छा, नंबर तीन कदाचित कोणते तरी शब्द, कदाचित कोणता तरी ध्वनी. आणि निशब्द राहूनही प्रार्थना केली जाऊ शकते. जरुरी नाही आहे की दरवेळेला शब्द खर्च केलेच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा महत्वाची आणखीन एक गोष्ट लागणार. तुमचं शरीर जसं लागेल तसं तुमचं मन लागेल डेफिनेटली, आणि त्याच्यापेक्षा पलीकडे तुमचा आत्मा लागेल डेफिनेटली. तुमचं मन तुमच्याजवळ आहे कंसात गृहित धरू का. तुम्ही आत्ता इथे बसलेले आहे, तुमचा आत्मा इथे तुमच्या आत आहे असं गृहित धरू का. आत्मा असतो का वगैरे अशा फालतू शंका कोणाला नसतील असं मी गृहित धरतो. काहीतरी आहे असं म्हणूया. दुसरं सीमारेषा आहे श्रद्धा अंधश्रद्धेच्या मधली, पण काहीतरी आहे असं गृहित धरूया. तुमच्या आतले तुम्ही असं म्हणूया, माझ्या आतला मी असं म्हणूया. समजणार नसेल तर एक छोटंसं
एक्झाम्पल जे ते सांगतो, हा माझा मोबाईल जो आहे हा मी इथे ठेवलेला आहे आणि हा मी मोबाईल जो आहे हा उचलतोय, हा मी माझ्या हाताने मोबाईल उचलला. अजून थोडं क्लिअर करतो की हा मोबाईल मी माझ्या बोटांनी उचलला. क्लिअर? आगे ये मेरे पास एक ग्लोव्ह आहे, हँड ग्लोव्ह आहे, याला बोट आहेत का? आहेत. या बोटांनी हा मोबाईल उचलला जाईल का? उत्तर नॅचरली नाही. या ग्लोव्ह मध्ये जर मी हात घातला तर या बोटांनी हा मोबाईल उचलला जाईल का? उत्तर हो. पुढचा पॉइंट, मी आता हा ग्लोव्ह जो आहे हा काढला तर आता काय उरलं? आता जो उरला तो हात नाही. माझं म्हणणं हाही एक ग्लोव्हच आहे, हाही एक ग्लोव्हच आहे. या ग्लोव्हच्या आतमध्ये खरा हात असेल. तो आतला हात जोपर्यंत आहे तोपर्यंत या बोटांनी मी हा मोबाईल जो आहे तो उचलू शकतोय. कळत आहे? याचा अर्थ कधीतरी अशी परिस्थिती येईल की माझी ही बोट असतील पण या हाताच्या आतला हात जेव्हा नसेल तेव्हा या हाताच्या बोटांनी मी हे उचलू शकणार नाही. जर असं असेल तर माझ्या शरीराच्या आत आणखीन काहीतरी आहे असं आपण गृहीत धरू. माझ्या डोळ्यांच्या मागचे खरे डोळे वेगळेत, ज्यांच्या डोळ्यांवर चष्मे आहेत त्यांचे खरे डोळे अजूनच वेगळे आहेत. कारण त्यांच्या डोळ्यांवर पहिले चष्मे आहेत, चष्म्याच्या आतमध्ये डोळे आहेत, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये त्यांचा नेत्रभिंग आहे आणि त्या डोळ्याच्या आतमध्ये खरा डोळा आहे. तो खरा डोळा जोपर्यंत आहे तोपर्यंत या डोळ्याला समोर काय चाललंय हे दिसतंय. ही फॅक्टच आहे, आपण मानव की न मानव. और अगर ऐसा है तो प्रार्थना हा फक्त शब्दांचा खेळ नाही, ते फक्त शब्दांचे बुडबुडे नाहीत. कोणीतरी लिहून दिलेले शब्द प्रार्थनेमध्ये, कोणतीही प्रार्थनेची किंवा कशाची गाणी, सगळ्या आरत्या या प्रार्थना आहेत, सगळी स्तवनं प्रार्थना आहेत, सगळी स्तुती जी आहे, कोणती देवीची स्तुती असू नाही तर कोणाची ही पण प्रार्थना आहे, सगळी कवच जी आहेत ती प्रार्थना आहेत, सगळे श्लोक प्रार्थना आहे, काही मंत्र जे आहेत ते पण प्रार्थना आहेत. पण या सगळ्या मंत्रांमध्ये शब्द जर दुसऱ्याचे असतील तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपला भाव उमटू शकत नाही. आणि दुसऱ्याच्या शब्दांमध्ये आपला भाव उगीच उमटवण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा आपल्या मनातला भाव जेव्हा जागृत होईल तेव्हा आपल्याला आपाप शब्द सुचायला लागतील असं मला वाटतं. प्रार्थना करायला दुसऱ्याचे शब्द उधार घेण्याची गरज नसते. प्रार्थना करायला तेवढी आंतरिक इच्छा, तेवढी तळमळ पाहिजे. मला माझ्या गुरु करता किंवा मला माझ्या ईश्वराकरता तेवढं आंतरिक प्रेम असलं पाहिजे, तेवढी आंतरिक तळमळ असली पाहिजे. त्याची भीती मला वाटायला नको. मॅक्झिमम लोकांची भक्ती ही भीतीमुळे निर्माण झालेली आहे. ती भीतीमुळे निर्माण झालेली असते म्हणून आपण कठीण प्रसंगात येतो तेव्हा आपल्याला हमखास देवाची आठवण येते, अदरवाईज येत नाही. सगळ्या एक्झामच्या पिरियडमध्ये मंदिरं जी आहेत ती फुल असतील. कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये किंवा हॉस्पिटलायझेशन, कोणाच्या नशिबी जर आलं किंवा कोणाचं तरी कोणीतरी आजारी आहे तर नॅचरली नवस बोलले जातील, तर नॅचरली मंदिरांमध्ये आपण जाऊ, तर नॅचरली घंट्या वाजवू, तर नॅचरली नारळ फोडू, तर नॅचरली हार घालू. जितका प्रॉब्लेम मोठा तितका नवस मोठा. आणि हा जर भक्तीचा उमाळा असेल असं आपण समजत असू तर मग मला असं प्रामाणिकपणे वाटतं की वी आर सॅडली मिस्टेकन समवेअर. इट जस्ट कांट बी लाईक दिस. It just can't be like this, like the bargaining. Whenever I am need, so the God should be there and he should be helping me for all my problems. Jab mere ko problem aayega tabhi. Ani purja mudda ki ishwarala kiva sadgurunna sakda galtana kiva prarthana kartana tumhi kiti mothya volume madhe bolta hai yala sense nahi. Tya kopryavar ek manus ubha asel, mala tyala awaz dyacha asel tar mi bembicha deta pasun mala odayla lagel tyacha navani ki kay re ba he arun kiva kay je. इतकी जोरात हाक सद्गुरूंना मारण्याची गरज नाही, इतकी जोरात हाक ईश्वरालाही मारण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये व्हॉल्यूमपेक्षा जास्त तो तडफडाट किंवा तो तळमळ किंवा ती आंतरिक जिव्हाळा किंवा आंतरीचा उमाळा किंवा तितकं आतून वाटणारं प्रेम, तितकी आतून वाटणारी मुमुक्षुवृत्ती ही असेल तर ती हाक जी आहे ती तोंडातून चकार शब्द न काढताही त्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि ती तशी नसेल तर भोंगे लावून जरी, जसं मी सध्या बोलतोय, भोंगे लावून जरी त्याला हाका मारल्या तरी त्याला हे सत्य निश्चितपणे कळलेलं असेल की हा कोणत्या अँगलनी मला प्रार्थना करतोय. प्रार्थना ही जर व्यावहारिक पातळीवर करायचीच नसेल, ती जर आध्यात्मिकच पातळीवर करायची असेल तर आपण हे जे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा
ज्या कुठे कुठे घेऊन जातोय, या तर आपल्या सद्गुरूंकडे, या तर कोणत्या ईश्वराकडे, या तर कोणत्या मंदिरांमध्ये, या तर कोणत्या नवसायसाच्या दृष्टीने, तर मला असं वाटलं की हे विनंत्या करणं चाललंय किंवा विनंतीच्या समर्थ आधुनिक भ्रष्ट आणि वाह्यात शब्द आहे अर्ज, सरकारी कार्यालयातला विनंती अर्ज, ऍज इफ वी आर प्लेसिंग सम डेलिगेशन, डेलिगेशन बिफोर द काय गॉड ऑलमायटी गुरु सद्गुरु, त्यांच्यासमोर विनंती अर्ज आहे, म्हणजे त्यांच्याकडे फाईल अशी की बघा ऍप्लिकेशन नंबर आवक क्रमांक जवाब क्रमांक असा. और फिर ये हर जगह ये गलत हो रहा है क्योंकि शायद वो प्रार्थना और विनंती इसका डिफरेंस जो है वो व्यावहारिकता से लेके आध्यात्मिकता तक के अभी अगर हम आए तो भी शायद ये फर्क अंदर कहीं महसूस नहीं हो रहा है.